Pangaa Gang. अशाच प्रकारे जर झाडं तोडली गेली आणि अशाच प्रकारे जर प्राणी मारले गेले तर तो दिवस दूर नाही जेव्हा येणाऱ्या जनरेशन्सला अशी जनावरं पाहायला मिळणार नाहीत आणि स्वच्छ सुंदर वातावरणही. ते स्वच्छ हवेत श्वास घेऊ शकणार नाहीत आणि पावसाची मजा लुटू शकणार नाहीत. सगळं वातावरणच उलट पालट होऊन जाईल. पण कोण करतंय हे सगळं? आफ्रिकाचं कोणतं असं जंगल आहे ज्याचा मी नायनाट केला नाही? पण बायर्स, इंडियाच्या शांतीवनातल्या वनस्पती आणि जनावरांची स्तुती करून थकत नाही, त्यांच्यासाठी कितीही किंमत द्यायला तयार आहेत. गटेली मॅडम, जर तिकडचा माल त्यांना विकला तर बायर्स खुश होऊन जातील. हा, जर बायर्स खुश तर गटेली पण खुश हो ना. इंडिया, येते मी तुझ्या शांतीवनातली शांती अशांती मध्ये बदलायला. ओ, तर ही आहे दुनियातली सगळ्यात खतरनाक स्मगलर गटीली. कोणीतरी असेल जो हिचे खतरनाक मनसुबे थांबवू शकेल. नक्कीच असेल, आपल्यापैकीच कोणी असेल.
हे आहे शांतिवन, भारतातलं सगळ्यात सुंदर असं जंगल. इथे सगळे मिळून मिसळून राहतात. आणि हे आहे शांतिवन अनाथालय. इथे माझे मित्र चिंटू, मटरू आणि कटरू राहतात. एक सिक्रेट सांगू, चिंटू मध्ये धरणी मातेने दिलेल्या पावर्स आहेत. पावर्स बॉल तू कसा काय उचलू शकतोस? बॉल नाही बलून होता, उल्लू बनवलं. अरे उठ आता माझ्या जाड्या पहलवाना, जरा कसरत कर. एखाद्या दिवशी खरोखरच लढाई करावी लागली तर ह्या फुगलेल्या शरीराची हवा फुस होऊन जाईल. माझ्या तब्येतीचं रहस्य खाणं आणि झोपणं आहे. समजलं कुठली? कसरत करून मला तुझ्यासारखा पिचले लांबा नाही व्हायचं. अरे माझा कच्छा लाल रंगाचा, याने परत माझी लंगोट घातली. सगळ्यांच्या लाल रंगाच्या लंगोट्यांवर तुझेच कॉपीराइट्स आहेत का? ही त्याची नाही असू शकत. नाही, ही माझीच आहे. अरे ढक्कन, त्याची साइज बघ आणि तुझी बघ. तुझ्यासारखे दोन त्यात मावतील. त्याच्या लंगोटी मध्ये तर तुझा लाल रंगाचा सूटही शिवून होईल. अरे यार चिंटू, तू पण ना. सोड यार मटरू, हा गटरू असा नाही सुधारणार. याला दुसऱ्या पद्धतीने समजावावं लागेल. तू समजाव, मी आंघोळीला चाललोय. अरे या हत्तीच्या पिल्लाने सावण लॉलीपॉप समजून घेऊन टाकला आणि ढेकरही नाही दिली. गे आली ढेकर, आता तर खुश आहेस ना? अरे हा कुंभकर्णाचा अवतार आहे, ढोल ताशांनी नाही उठणार. मलाच काहीतरी करावं लागेल. हो हो करना करना, प्लीज करना, प्लीज प्लीज. काय करूया, काही आयडिया करूया का? असं काहीतरी करूया ज्याने याची झोप उडून जाईल. माझ्याकडे एक पंडू आयडिया आहे. हे काय? एकदा 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 तर आमचा जीव जातोय. अरे
कसला गॅस? चार दिवसापासून टॉयलेटला नाही गेलो तर हा गटरू मटरू मला नागडाहून चिडवायला लागला काय? बेशरम कुठला, या गुटलीला तर मी सोडणार नाही. अरे करून करून काय करणार आहे जाड्या? माझ्या शरीरातला सगळा ऑक्सिजन संपून टाकलायस तू. शिकारी पुन्हा जंगल तोडायला आलेत. अरे नाही, असं वाटतंय गटरू आठवडाभर टॉयलेटला नाही गेलाय. जंगली जनावर आहेत हे दोघं गटरू आणि मटरू. आमच्या सारखे स्वच्छ आणि चांगले कधी राहू शकत नाहीत. आणि हा एक महान जीव आहे, ज्याला कुठल्याही गोष्टीचं काही पडलेलंच नसतं. जर कोणी दुर्गंधीला सुगंध म्हणालं तर त्याची मजा घ्यायला लागतात, आणि कोणी सुगंधाला दुर्गंधी म्हणालं तर नाक चोळायला लागतात. अरे देवा, जर समजा मी नसते तर ह्या बिचाऱ्या निरागस जीवाचं या भयानक जगात कुणास ठाऊक काय झालं असतं. यावं ठुलठुलची चिंटू आणि मटरूची अवस्था तर जाणून घेऊया. गटरूने जो सुगंध दरवळवलाय त्याने ती दोघ तर बटाट्याप्रमाणे उकडून निघाले असतील. बटाटे? तेही उकडलेले? चला चला, मला उकडलेले बटाटे खूप आवडतात. गटरूला सांग माझ्यासाठी खूप सारे बटाटे उकडून ठेव. हा बरं बरं, आता चल. ठीक आहे, येतोच मी. चलिए
अरे मचमच आणि ठुलठुल तुम्ही इथे? ठुलठुलला कटरूचे उकडलेले बटाटे खायचे होते, म्हणजे तुम्ही दोघ। ए ठुलठुल माझे मित्र। वा वा घ्या, जगातले सगळ्यात जास्त इंटेलिजेंट लोक भेटले एकमेकांना। इडियट्स। अरे ए गुटली, तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर एक पंच मारून तुझं ऑमलेट या ठुलठुलला खायला घालेल। बघा तरी प्रत्येक गोष्टीत ह्या दोघांना खाणच सुचत। हे बघ मटरू, इंटेलिजंट तर मी आहे, पण इडियट तर मला फक्त मचमचच म्हणते। तू का बोललास? आताच्या आता मला त्याचा अर्थ सांग, नाहीतर तुझी सगळी अ ई ऊ अ इथेच काढून टाकेन सगळे। थँक यू फॉर मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ दॅट वॉज गुड माझ्या मित्रा। ठुलठुल, अरे ह्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे की रामाने बनवली जोडी, एक आंधळा एक कोळी, आता तरी कळलं का? ओके, तू माझ्यासाठी जे काही बोलतेस ना चांगलंच बोलतेस। कन्फ्युजन दूर करण्यासाठी थँक यू। आता सोड मला, खूप मस्ती करतोस तू। एनीवेज यू आर मोस्ट वेलकम। हे घ्या, आला बॉन्ड, खबरू बॉन्ड। थँक गॉड एव्हरीथिंग इज ऑल क्लिअर। मला वाटलं सगळे एकत्र जमलेत, म्हणजे गटरूचं पोट तर बिघडलं नाहीये ना? अरे नाही खबरू, आम्ही तर इथे धरणी मातेची प्रार्थना करायला आलो होतो की ती आपल्याला ह्या जंगलाची आणि इथे राहणाऱ्या आपल्या मित्रांची काळजी घेण्याची ताकद देईल। ताकद म्हणजे पॉवर। आय एम विथ यू। असं वाटत तर नाहीये की तू आमच्या बरोबर आहेस? आजकाल तर तू तुझ्या मैत्रिणीच्याच मागे मागे जास्त असतोस, पण आता दिसत नाहीये कुठे ती तुझी छम्मक छल्लो। अरे यार, तू तर माझ्या हृदयाच्या तारा झनकारल्यास चिंटू। दिल में मेरे है दर्द है डिस्को, बताओ मैं किसको किसको, तू सांग। ठीक आहे, कुणाला नाही ऐकायचं, कुणी ऐका माझ्या हृदयाची बूम बूम, ऐकायचं नाही आहे कुणासही। मेरा दिल बोले बूम बूम। चालू झाली याची नाटक। नाटक मी नाही, मला वाटतं कोणी दुसरं करताय। खबरू तर गेला। अरे बिबट्या, त्याला खाली सोड, नाही तर मारून मारून तुला कार्टून बनवून टाकीन। अरे नाही नाही, जरा प्रेमाने सांगा ह्याला। अरे गटरू, जर मी वरून खाली पडलो ना तर हाडा काडा एक होतील माझी कपास। अरे गटरू, तू काय माझ कार्टून बनवशील?
मला तर देवानेच कार्टून बनवून पाठवलं आहे. एवढी लांब सडक मान पाहिलीस कोणाची? अरे नाही नाही, अरे जिराब दादा, अशी सुंदर आणि डौलदार मान आहे का कुणाची? तुझी पण कमाल आहे कटरू. अरे कसली सुंदर ही तर. अरे काय झालं खबरू, बहुतेक तुझ्या सगळ्या रोमॅन्टिक भावना हवेत उडून गेल्या. अरे काय नाही, वाचवा वाचवा. अरे कोणतरी याला खाली उतरवा. वाचलो मी. जिराफा, तू का रे नेहमी स्वतःच्या शरीराकडे बघून रडतोस? अरे देवाने तर सगळ्यांना सुंदर बनवलंय, तुझ्या शरीरात तर खूपच सुंदर रंग भरलेत जे दुसऱ्या कुणातच नाहीत. आणि ज्या मानेसाठी तू रडतोयस त्या मानेने तर आमच्या खबरूची हालत बेकार करून टाकली. अरे यार मस्करी नका करत जाऊ, गवत खाऊ द्या ना मला प्लीज. पण ती कार्टून वाली गोष्ट तर खरीच आहे ना. या मित्रांनो, आपण सगळे मिळून आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिल्याबद्दल धरणी मातेची प्रार्थना करू. मी रोजच्या प्रमाणे आजही वचन देतो माते, तुझ्याकडून मिळालेल्या शक्तींचा वापर गरज भासली तरच करेन, त्या शक्तींचा दुरुपयोग कधीच करणार नाही. ऐकणार नाही गटिलीचा हुकुम त्याला तर मी मारून टाकेन. ह्या जंगलाची राणी आहे मी, माझ्या मर्जी शिवाय ह्या जंगलातलं एकही पान हलू शकत नाही. समजलं ना? अरे काहीतरी टोचतंय. अरे अरे दुखतंय. थांब मी हेल्प करतो. काय रे कसली हेल्प करतो? हेल्पचा अर्थ स्लॅप. हे नालायक. शांत रहा. चुप. मूर्ख माणस, जर गप बसला नाही तर ह्या जनावरांच्या चांबड्यांच्या जागी तुमची कातडी काढून लावीन. क्षमा करा गटिली ताई, थोडी चुकून मिस्टेक झाली, नाहीतर या जंगलात कोणाची हिम्मत जे तुमच्या तोंडी लागेल. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही या जंगलाच्याच नाही संपूर्ण दुनियेच्याच महाराणी आहात. म्हणूनच तर सगळे बायर्स तुम्ही पाठवलेल्या मालावरच विश्वास ठेवतात ना. हो गटिली ताई, या जनावरांच्या डिमांड बरोबरच या वृक्षांची मागणी सुद्धा वाढलीय बघा. आणि आताच्या घडीला तुमच्या इतका चांगला सप्लायर दुसरा कुणीच नाहीये बघा. करेक्ट आहे मॅम, आपल्याला एकदम टाकाटक माल पाहिजे, पैशाचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. म्हणजे ही तर तीच इंग्रजी म्हण झाली की माल जो आम्ही मागू आणि किंमत जी तुम्ही मागाल. काय रे चमचा, तुझं इंग्रजी जरा जास्तच गुड बेटर बेस्टर नाही झालं ना? हा
पण जिथे गटीली बोलते तिथे दुसरं कोणी नाही बोलत, समजला? आता ह्या म्हणीला सगळे जण गटीलीच्या मराठी मध्ये ऐका, माल जो कटीली देईल घे, आणि किंमत जी कटीली मागेल देऊन टाक. राणी सरकार, तुम्हाला तर खूप मोठं थँक यू आहे. तुम्ही माझ्या इंग्रजीच्या कौशल्याला ओळखता. मी तर याहून जास्त भयानक इंग्रजी बोलू शकतो, पण काय करू, तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच समजू शकत नाही. Oh, shut up. नाहीतर तुझ्या समोरचं ते फळ तुझ्या तोंडात कोंबीन. तुमची खूपच कृपा आहे, जे माझ्यावर रागही खायला घालूनच काढता. मी तुमची आज्ञा थोडीच टाळू शकतो, मी तर तुमचा पुजारी आहे, याला तुमचा प्रसाद समजून खाऊन टाकीन. खा बघू. काय झालं, चमचा कुठचा? काही नाही, जरा हेडेक मध्ये दुखत होत. धडो, पेन सडी पेन किल्लर घ्यायची काय, पण आपल्या मालाबद्दल पण काहीतरी विचार करना यार. गप्प बसा. त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? मी आहे ना सगळ्या जंगलाचा नायनाट करीन, सगळ्या जनावरांना मारून टाकीन. जगले तर जगले, नाहीतर सगळ्यांना मारून टाकीन. वा 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 वा. शट अप शट अप शट अप. माझे तीन वाघ कुठे आहेत? कुठे आहेत माझे तीन वाघ? अजून पर्यंत कसे नाही परतले ते? राणी सरकार, मी थिंक करून विचार केलाय आणि मला वाटतंय की ते येतच असावेत. नाव आहे माझ पप्पू कटर, टाकीन तुम्हा सगळ्यांना कापून इनसाइड द गटर. या पळ पळ बच्चू, जेवढा पळायचं तेवढा पळून घे, डमरू कान्याचा नेम कधीच चुकणार नाही. तुम्हाला सोडावं असं वाटतंय मला, पण काय करू, तेजा शिकारी नाव आहे माझं, आणि तुम्हा सगळ्यांना पकडून गटिलीकडे घेऊन जाणं काम आहे माझं. गटरू मटरू घ्या, बॉल पकडा. अरे सुकड्या मटरू, एक बॉल पकडू शकत नाहीयेस तू? मला काय बोलतोय जाड्या, स्वतःच उचल ना. हा बॉल आहे, रसगुल्ला नाही. जो तू उचलशील आणि तोंडात टाकशील, ह्याला पकडण्यासाठी पळावं लागतं, जे तुझं काम मुळीच नाहीये. घे मचमच, तू पकड. गुड शॉट मचमच, एक शॉट मी पण मारणार.
टेक इट टुल टुल शरीराच्या नको त्या भागाकडे आलं असणार पण डोंट लूज हिम्मत हा थोड्या वेळातच तू बेटर फील करशील जर ह्या सुनामीच्या त्रासातून वाचले तर नक्कीच बेटर फील करेन थँक यू हा नमुना जेव्हा पण येतो ह्याच तोंड आणि नाटक पाहून मला खरच भीती वाटायला लागते आणि हा नेहमीच माहित नाही मला अशा नजरेने का पाहतो अपशकुनी कुठचा नक्कीच एखादी वाईट बातमी घेऊन आला असणार हा तोही काय करणार जो दिसायला चोर किंवा भिकारी दिसतो ज्याला फक्त सतत खाण्या पिण्याची स्वप्न पडत असतात तू तोंड बंद ठेव गुटली नाहीतर आज तुलाच खाऊन मी माझी भूक भागून टाकेन हे देवा हे पुन्हा सुरू झाले खबरू त्यांचा जाऊ दे तू सांग एवढा घाबरलेला का दिसतोयस अरे घाबरायला तर आता अख्ख्या जंगलाला लागेल गटली राणी आणि तिच्या लोकांनी अख्ख जंगल नेस्तनाबूत केलंय जनावर आणि पक्ष्यांना पकडून पकडून घेऊन जात आहेत चिंटू आता तर तुलाच काहीतरी करावं लागेल पण झाड तोडल्यामुळे काय होईल लहान बुद्धीच्या मोठ्या प्राण्या जर झाडच राहिली नाहीत तर श्वास घ्यायला ऑक्सिजन कुठून मिळेल असं मस्त वातावरण कुठून मिळेल श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन ऐवजी तुझा आणि ठुलठुलचा गॅसच मिळेल आणि अशा या हवेत उगाच तडफडून मरण्यापेक्षा चांगलंय की आपण स्वतःच आपला जीव द्यावा सुसाइड मी कटिली बद्दल ऐकलंय ओ नो ती शांतिवनात आलीये त्या कटिलीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी काहीतरी केलं पाहिजे या कामात रिंकी तिच्या डान्सिंग पॉवर्सने नक्की आपली मदत करेल ओहो डान्सिंग क्वीन चिंटू अरे यार तुम्ही लोक पण ना अच्छा तर आता आम्ही लोक झालो मग आधी काय तू जनावर होतास ही मस्करीची वेळ नाहीये आपण लवकरात लवकर रिंकीला भेटलं पाहिजे चला जाऊया Thank you.
माणूस चांगला नाहीये, कुठेही तोंड घालायला सुरुवात करतो मचमच मचमच। तुझं बरोबर आहे, हा माणूस नाही जनावर आहे, माहित नाही काय शोधत होता तिकडे। अरे देवा, माझ्या बरोबर नेहमी असं का करतोस तू? लग्न तर झालं होतं, काही वेळासाठी स्वप्नातच राहू दिलं असतस तर। नशीब समज जाड्या, तुला स्वप्नातून जाग आली, नाहीतर जी गोष्ट तू करत होतास ना, त्यानंतर तू काही करण्याच्या लायकच राहिला नसतास। तुझं क्रियाकर्म करण्याचीही गरज भासली नसती। अरे चिंटू, तुम्ही सगळे इथे कसे काय? सगळं ठीक तर आहे ना? काही वेळापूर्वी सगळं ठीक होत, पण आता तर काहीच ठीक नाहीये, सगळं विस्कटलं। असं काय झालं गटरू दादा? दादा नाही, हा आता ठीक झाला वाटत, कुठला गैरसमज नाही राहिला ना। अगं काही नाही रिंकी, हा तर वेडाय, त्याला फक्त खाणं आणि सोडणं माझं म्हणणं। आय एम सॉरी, स्वप्नांशिवाय काहीच दिसत नाही। आम्ही तर ऍक्च्युली ह्या जंगलातल्या सेफ्टी बद्दल एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला आलोय। अरे पण तू असताना जंगलावर कुठचं संकट येईल? माझी जी काय मदत लागेल फक्त मला सांग, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे। नाही नाही चालू ठेवा, जंगलाचं काय नंतरही बघता येईल। ठुलठुल आणि गटरू यांच्या सारख्याच वजन उचलून उचलून जंगलाचा तर तसाही एक दिवस कडबोळ होणारच आहे। रिंकी, खबरू न्यूज घेऊन आलाय की गटिलीच्या लोकांनी जंगलात खूप मोठा उत्पाद माजवलाय। जंगल आणि निरपराध प्राण्यांना वाचवण्यासाठी गटिलीला धडा शिकवणं खूप गरजेचं आहे, आणि ह्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे। आपल्याला आपल्या फ्युचर जनरेशनचं भविष्य सुधारण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मिळून हे काम करावं लागेल। तुझी फ्युचर जनरेशन आणि माझं काय? माझी जनरेशन सुरू होण्यापूर्वीच या ठोलठोलने नष्ट केली। तू चिंता करू नकोस चिंटू, मी तुझ्या बरोबर आहे। हा हा, तू फक्त आम्हाला सांग, बाकी आमच्यावर सोड। ठीक आहे, आपल्याला मिळून एक प्लॅन बनवावा लागेल आणि सगळ्यांना त्याप्रमाणे वागावं लागेल। कुणाचीही एक छोटीशी चूक आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते, सो एव्हरीबॉडी बी केअरफुल। खबरू, तू गटिलीच्या गोटात जाऊन त्यांच्या लोकात मिसळशील आणि त्यांना शांतीवनवर अटॅक करायला प्रेरित करशील। ओके। या कामात रिंकी, गटरू आणि मचमचही तुझ्या बरोबर असतील। यस बॉस, मी तयार आहे, चला। अरे यार, ह्या नमुन्याबरोबर मला का पाठवताय? ह्याच तर मला तोंड देखील आवडत नाहीये। साड्या, तू रिंकी आणि मचमचला बघत बस, तसही ठुलठुल तर तिकडे जाणारच नाहीये। पण लक्षात ठेव, तू स्वप्न बघायला नाही, इम्पॉर्टंट कामासाठी जातोयस, नाहीतर स्वतःही मरशील आणि दुसऱ्यांनाही मरवशील। रिंकी, स्वतःची काळजी घे। रिंकीची खूप काळजी वाटते, अरे आमचा पण विचार कर, काय आम्ही परत नाही येणार का? मला तर तुझा संशय येतोय, गटिलीकडे आमचा बळी घ्यायला तर पाठवत नाहीयेस ना तू? चिंता करू नका, तुम्हा सर्वांची काळजी मी घेईन। तर मग ठीक आहे। दिस इज द लास्ट कॉल, सगळे कृपा करून लवकर चला, नाहीतर बेकार सामान समजून इथेच फेकले जाल। अरे चला ना, चला। बाकी सगळ्यांचं काम त्यांनी अटॅक केल्यानंतर सुरू होईल। या फिल्म मध्ये प्रत्येकाला आपला रोल चांगल्या पद्धतीने करायचा आहे। ठीक आहे, देयर विल बी नो रीटेक, एक चूक सुद्धा महागात पडू शकते। कापून टाकीन, चिरून टाकीन, ह्या जंगलाची राणी आहे मी,
म्हणतात मला गटीली राणी. ए तुझं नाव काय आहे मिस्टर माकड? माकड, माय नेम इज बॉन, खबर बॉन. जंगलातल्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक प्राण्याला पूर्णपणे ओळखतो मी. म्हणूनच सांगतो की वृक्षांची तोड आणि जनावरांच्या शिकारीसाठी शांतीवनासारखं दुसरं जंगल ह्या दुनियेत मिळणार नाही. याच्या चेहऱ्यावरच्या साळसूतपणावरून हा एक खरा खुरा जातीवंत लबाड असल्याचं जाणवतंय, जो आपल्या सगळ्यांना अगदी पुरेपूर मॅच करतोय. आणि तसेही आधीच्या खूप साऱ्या ऑर्डर्स पेंडिंग आहेत. आपण त्या खूपच स्लोली स्लोली, इंग्रजीत सांगायचं झालं तर लवकरच हातपाय नाही हलवले तर ऑर्डर्स हातातून निघून जातील. कटेली ताई, हा जाडा या घबरू बॉन्ड बरोबर आला आहे आणि सगळ्यांचं जेवण संपवलंय त्याने. लवकरच यांचा सोक्ष मोक्ष लावा, नाहीतर आठवड्याभराचा किराणा हाच संपून टाकेल आणि ढेकरही देणार नाही. अरे कशी भिकाऱ्यांसारखी गोष्ट बोललास तू. सांगायला तर जंगलातल्या राणीकडे काम करतोस आणि एक पाहुणा सांभाळू शकत नाही. ढेकरा बद्दल काही बोलू नकोस. जर मी ढेकर दिला ना तर तुम्ही सगळी जागा सोडून पळून जाल. चुप चुप चुप. कोण आहे हा आगंतुक पाहुणा? ताई, हे सगळे तर माझ्या डान्सिंग ग्रुप मध्ये आहे. याचं नाव आहे नानन सिंग आणि बरोबर आहे मिस मच मच सिंग आणि मिस नचेली राणी. हे सगळे आज रात्री तुम्हाला आणि तुमच्या बरोबर या सगळ्यांना एंटरटेन करतील, हो ना? म्हणजेच गटीली राणीच्या दरबारात मनोरंजन, म्हणजेच मराठीत सांगायचं तर एंटरटेनमेंट होणार. खूपच मस्त, खूपच छान. शट अप. सगळ्या बायजना भयानक हवेलीत बोलवलं जावं कार्यक्रमासाठी. ही पार्टी आजच होईल आणि त्यानंतर होईल शांतीवनावर अटॅक. शेक दॅट थिंग बेबे. Do you like that? Yeah, baby, I saw you. Karas to khub changli hai. Shut the rindu ki lata matun, mancha.
उद्या मला सगळ्या बायसच्या ऑर्डर्स अपडेट करायच्या आहेत. कटर, तेजा, डमरू, जा आणि शांतीवनाच्या शांतीला अशांतीमध्ये बदलून टाका. एक एक झाड कापून टाका. कुठलाच प्राणी वाचता कामा नये. अंडरस्टँड? चिंता नका करू गटीली ताई, काम पूर्ण होईल. माझ्या झाड्यातून वाचणं कुठल्याही जनावरासाठी सोप नाहीये. आणि माझ्या निशाण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे फिल्मी डायलॉग्स बंद करा आणि जे सांगितलंय ते तोंडाने नाही तर हाताने, म्हणजे मराठीत सांगायचं तर विथ हँड्स करून दाखवा. विथ हँड? विथ हँड आधी तुझी मुंडी मुरगळतो ये चमचा. जेव्हा बघावं तेव्हा चमचेगिरी करत असतो नालायक. ज्या दिवशी जंगलातले सगळे प्राणी संपतील ना तेव्हा पहिला नंबर तुझाच लावेन मी. मला तर वाटत कटिली राणीने एका हाडांच्या सापळ्यावर एका नालायक प्राण्याचं कातड चढवलंय. अरे चमचा, आता जर जास्त तोंड उघडलं ना तर शांतीवनाच्या आधी तुझच काम तमाम करून टाकेन. अरे भाई बंधूंनो, म्हणजे मराठीत सांगायचं तर ब्रदर्स, मी तर मज्जा म्हणजे जोक्स करत होतो. तुम्ही तर एकदमच फिल्मच्या दी एंडलाच पोहोचलात. ही काय खुसूरपुसूर चालली आहे. ए मरियल नारळ, त्यांचा वेळ वाया घालवू नकोस, नाही तर त्यांच्या ऐवजी तुलाच शांतीवनात पाठवीन. समजलं? जा लवकर. अरे नालायकांनो, म्हणजे इंग्रजीत म्हणायचं झालं तर बंधूंनो, लवकर निघ. माझा जीव का घेत आहे तुम्ही? इथे तर इतकी सगळी झाडं आहेत, कुठून कापायला सुरुवात करू? कटरजी, खूप थकला असाल ना, थोडा वेळ बसा ना. तुझं म्हणणं तर बरोबर आहे, झाडं कापायच्या आधी थोडा वेळ बसतो. खर तर भूक सुद्धा खूप लागली आहे. मला पण पाशी कुठला. चला या बाजूला. आ
तू अरे पळतोयस कुठे सफरचंद तर खाऊन जा in the place, come on girl, you know my taste to Ajabali, yeah. Put up in the on your face, say the Gajra in the place, come on girl, you know my taste to Ajabali, yeah. Villain padala, sheput ghalun, kheput ghalun, anand jhala ata ura bhara bharun. Are villain padala, sheput ghalun, kheput ghalun, are anand jhala ata ura bhara bharun. Ye uri ghe bhed dua shikar karun, are ye uri ghe bhed dua shikar karun. Natsu gao moz karu ya ye na mitra, are natsu gao moz karu ya ye na mitra, are natsu gao moz karu ya ye na mitra, are natsu gao moz karu ya ye na mitra. Are DJ maja mitra tu CD nunala, DJ maja mitra tu CD nunala. Natsu gao moz karu ya ye na mitra, are natsu gao moz karu ya ye na mitra, are natsu gao moz karu ya ye na mitra, are natsu gao moz karu ya ye na mitra. Come on girl, you know my taste to Ajabali, yeah. Garbi charu tu madhe rind parasla, rind amchi hi pin banali. Are garbi charu tu madhe rind parasla, rind amchi hi pin banali. Ananda chi moti chin banali, masti agi चिरून टाकीन जो कटेलीचं काम पूर्ण करणार नाही त्याचा तर मी जीवच घेईन. काय समजून परत आलात हा की कटेलीला खूप आनंद होईल, तुम्हाला लाडू देईल आणि काहीच नाही तर तुम्हाला पंचपक्वान्न देईल. हो ना राणी सरकार, कृपया खाण्यापिण्याच्या गोष्टींचा उल्लेख नका करू, मी इमोशनल होऊन जातो. इथून हे आणि यांचे कुत्रे मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेले होते, आता तोंड पाडून उभे आहेत, लाजा नाही वाटत. या मरतुकड्याची जीभ कात्री सारखी चालायला लागली आहे. पुढच्या वेळी कुठली शिकार मिळेल न मिळेल या म्हाताऱ्या कोल्ह्याची शिकार नक्की करेन मी. अच्छा आता दाखवतो. आता काय बडबडताय नालायकांनो, जेव्हा अक्कल वाटली जात होती तेव्हा तुम्ही काय गवत चरत होतात का? हा जर मूर्खासारखे वेगवेगळे शिकार करण्याच्या ऐवजी एकत्र अटॅक केला असता तर आज तुमची ही हालत झाली नसती.
माफ करा गटिली राणी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पुढच्या वेळी अशी चूक कधीही नाही होणार. आम्ही उद्या पुन्हा अटॅक करून तुमच्या मालाची ऑर्डर पूर्ण करू. गटिली राणीचा विजय असो. राणी सरकार, नाना सिंग म्हणजेच गटरूजी खूपच चांगले माणूस आहेत. खाण्याचेही शौकीन आहेत. जात भलतीकडेच होते, पण आम्ही म्हणालो गटिली ताईंनी तुमच्या डान्सवर खुश होऊन फक्त तुमच्यासाठी एक पार्टी ठेवली आहे. मग ते आमच्या बरोबर आले. त्यांनी त्यांच्या मित्रांच्या प्लान बद्दल सगळं काही सांगितलंय. खूप चांगले विचार आहेत या सगळ्यांचे. अरे गटरू साहेब, तुम्ही खाण्याची चिंता अजिबात करू नका. जे काही माझ्याकडून सुटेल ते सगळं तुमच्याच समोर आणून टाकू. का नाही तुमच्या मित्रांनाही इथेच बोलावलं तर? आहा, जा मरियल नारळ, यांच्या सगळ्या मित्रांना बातमी सांगा की गटरू साहेब आमचे पाहुणे असतील आणि आजच्या पार्टीत ते सगळे सुद्धा आमचे पाहुणे असतील. ओके, हा जा. ठीक आहे. चिंटू, गटिली राणींनी जंगलाच्या भविष्याबद्दल डिस्कस करायला तुम्हाला बोलावलंय. तुमचा मित्र गटरूने तुम्हा सगळ्यांच्या बाबत आम्हाला सांगून टाकलंय. गटिली राणी तुमच्या उच्च विचारांनी खूप खुश आहेत. आता त्या तुम्हाला भेटू इच्छित आहेत. ठीक आहे. मला माहित होत हा जाड्या खाण्याच्या नादात आपल्या सगळ्यांना जरूर फसवणार आहे. एकदा भेटून देतो सगळं खाणं खशात हात घालून बाहेर काढीन मी. गटिली, मी ऐकलंय तू तुझी सगळी वाईट कामं सोडायला तयार झालीयस. चला, हे बाकी चांगलं झालं. या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद झालाय. हॅलो चिंटू बाळा, माहितीये जर योग्य वेळी माझं लग्न झालं असतं ना, तर माझा एक तुझ्यासारखा एक गोड गोड समजदार मुलगा असता. पण दुर्दैव. पण चिंटू बाळा, जर तुझी इच्छा असेल तर माझा मुलगा होऊन इथे माझ्या बरोबर राहू शकतोस. पूर्ण जंगलावर प्रिन्स सारखं राज्य करशील. हवं असेल तर तुझ्या मित्रांना पण बोलवून घे. गटिली ताईंचं म्हणणं ऐकून घे चिंटू राजा. तू संपूर्ण आयुष्य एन्जॉय, म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर मज्जा करत घालवशील. इतक्या मोठ्या मोठ्या बायरशी पण भेटी होतील. अरे मी बोलतो तू पण जंगलचा शहनशाह होशील. शहनशाह काय, मही दोस्ती पक्की काय बोलतो? तुमच्या सारख्या बायस मुळे गटिली सारखे आजार पसरतात. या जंगलाच्या बदल्यात जर तुम्ही मला जगातला सगळा पैसा जरी दिला तरी मी त्याला लाथ मारेन. आणि गटिली, एक गोष्ट नीट लक्ष देऊ नये. जर तू आणि तुझ्या लोकांनी तुमची कारस्थानं बंद नाही केली तर मी आणि माझे मित्र तुम्हा लोकांना मारून मारून या जंगलातून बाहेर हाकलू. आणि हो, जर दत्तक घ्यायची एवढीच हौस असेल तर ह्या जंगलातल्या अनाथ प्राण्यांना आधार दे. त्यांच्यावर जुलूम नको करूस. अरे चिंटू, तुला हिचा मुलगा नसेल व्हायचं तर नको होस ना. गटिली माते, मला दत्तक घ्या ना. मला तुमच्या इकडचं जेवण ना खूप आवडतंय. मम्मी मम्मी प्लीज. नको म्हणू नकोस मम्मी प्लीज. जेव्हा बघावं तेव्हा खाण्याच्या मागे लागलेला असतो. थोडा वेळ आणखी इथे थांबलास तर तुला खायला देण्याच्या ऐवजी तुलाच तिच्या कुत्र्यांना खायला घालेल. आणि जर चांबडी वाचली तर ह्या बायस ना विकेल ती. काय हरकत नाही चिंटू, तर तुला माझं म्हणणं पटणार नाही. रागात आहेस ना, हो ना? जा घरी जाऊन माझ्या म्हणण्याचा शांतपणे विचार कर. जा. अरे गटिली ताई, हे तुम्ही काय केलं?
घरी आलेल्या शिकारीला असंच जाऊ दिलं? जेव्हा अकल वाटली जात होती तेव्हा खरंच तुम्ही लोक गवतच खात होतात. अरे मूर्खांनो, यातही गटेलीचा डाव आहे. जर ह्यांना आपण जाऊ दिलं नसतं तर ह्यांच्या मित्रांनी आपल्या कामांमध्ये व्यत्यय आणला असता. आणि ह्या वेळी सगळ्यात महत्वाचं काम आहे आपल्या बायाजना माल सप्लाय करणं. आता तर ही लोक तयारही नसतील, विचारही करू शकणार नाहीत की आपण इतक्या लवकर अटॅक करू. ते जाटमरू पप्पू तयार व्हा, आपण आताच्या आता जंगलावर अटॅक करणार आहोत. त्या सगळ्यांना गटिलीचा अपमान करण्याची किंमत दाखवणार आहोत. जंगलाला नेस्त नाबूद करून टाका. वा राणी सरकार, काय डाव टाकलाय माझ्या डोक्याच्या ब्रेन मध्ये, तर ही गोष्ट आलीच नाही. कारण तुझ्या ब्रेनच्या डोक्यात अकलच नाहीये. ह्याच डोक्यामुळे मी राणी आणि तू चमचा आहे, कळलं? आपण एवढं समजावल्यानंतरही गटिलीने तिची कारस्थानं बंद नाही केली, आता तर तिला धडा शिकवायलाच लागेल. आपला तर नियम आहे, आधी रिक्वेस्ट करायची मग समजवायचं, आणि तरीही समजलं नाही तर मग वाजवा, म्हणजे अटॅक. म्हणजे? अरे यार, ह्याचा अर्थ आहे आधी शांती आणि मग क्रांती. म्हणजे? चिंटूच क्रांती आणि शांती नावाच्या दोन दोन मुलींबरोबर चक्कर आहे, तर मग तू रिंकू आणि तुझ्या मध्ये मध्ये काय येतो? अरे माफ कर यार, माझ्याकडून चूक झाली, उगाच तुला समजावायला गेलो. जर एक इंटेलिजंट दुसऱ्या इंटेलिजंटला समजावायला लागला तर नेहमीच असा मूर्खपणा होतच असतो. सगळे जनावर आहात तुम्ही, या वेळेला सुद्धा मस्करी सुचते तुम्हाला? बघा जंगल आणि जनावरांची काय अवस्था केली आहे त्या चिटकिनीने, सॉरी गटिलीने. चिंटू तू बरोबर बोलतोयस, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं. तू प्लॅन कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. अरे हे चिंटू वगैरे सगळे कुठे गेले? इतकी इम्पॉर्टंट न्यूज द्यायची आहे आणि यांचा पत्ताच नाही. कुठे गेले हे सगळे? इथे नाही, इथे नाही. यांना शोधता शोधता गटलीची माणसं मला शोधून काढतील. खबरू काय खबर आणलीस? तुझा चेहरा का असा उतरलाय रे? क्वेश्चन दोन, हा उत्तर पण दोन. बहुत नाइंसाफी है, बहुत नाइंसाफी है. पहिलं उत्तर, गटलीने सगळ्या जनावरांना पकडून ठेवलंय. आणि ती त्यांची डिलिव्हरी बायर्सना जुन्या हवेलीच्या जवळ करणार आहे. पण त्याआधी ती आपल्याला धडा शिकवण्यासाठी ह्या जंगलावर अटॅकही करू शकते. दुसरं उत्तर, माझ्या प्रयत्नाला ते लोक उचलून घेऊन गेले. अरे माझ्या गर्लफ्रेंडला वाचव चिंटू, वाचव. काय माहिती तिने काही खाल्लं असेल की नाही, तिची कंबर तशी साईज 0 आहे.
काय खाल्लं नसेल रे? ओळखतो मी त्या माकडीनीला, खूप चालू आहे. इथे हरडत बसलाय आणि तिथे ती गटिलीच्या एखाद्या चमच्याला पटवून मजेत हरडत असेल. खबरू तू काळजी करू नकोस, आपण तुझ्या गर्लफ्रेंड बरोबरच आपल्या सगळ्या मित्रांना अजिबात इजा न होता सोडवून आणू. आणि वहिनीची चिंता तू नको करूस. जर त्यांना सोडवताना तुला काहीही झालं तर गटरू त्यांना तुझ्या आठवणी पासून वंचित नाही होऊ देणार. अरे अरे, माझी मचमत सुद्धा तुझ्या मैत्रिणीला भेटायला गेली होती, ती कुठे आहे? पण तू तर म्हणत होतास की ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. खबरूच्या गर्लफ्रेंड कडे कशाला गेली होती? ऍक्च्युअलीना ती खबरूच्या गर्लफ्रेंड बरोबर पिकनिकचा प्रोग्राम बनवायला गेली होती, म्हणजे आमच्या आयुष्याला सुद्धा काही आकार येईल. हालचाल तर वाटत तुझ्याही आयुष्यात झाली आहे. आय एम सॉरी, पण मी सांगायचं विसरलो होतो की गटलीचे लोक मचमचलाई उचलून घेऊन गेले. ऐकलं? किती माझ्या चारूला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. नाही. मचमच, तू मला सोडून नाही जाऊ शकत. गटली, जर माझ्या मचमचला काही झालं तर तू गेलीस. मी येतोय चमचम. अरे पण तिचं नाव तर मचमच आहे ना. तू कधी प्रेमात नाही पडलास ना रे, तुला नाही कळणार. जेव्हा मी इमोशनल होतो ना तेव्हा प्रेमाने तिला चमचम म्हणतो. मचमचच उलट चमचम, म्हणजे प्रेमातही लॉजिक आणि ती मला कुठल्याही लॉजिक शिवाय प्रेमाने गोल गप्पा म्हणते. बाकी सगळ्या इमोशन सेम टू सेम आहे. हे पहा, ही गटिली खूप खतरनाक आहे. तिने आपलीच युक्ती आपल्यावरच उलटवली आहे. आपल्याला पुन्हा एकत्र येऊन तिचा सामना करावा लागेल. पण तिने आपल्यावर पुन्हा हल्ला करण्याआधी आपल्याला तिच्यावर पूर्ण ताकदीने हल्ला करावा लागेल. खबरू आणि ठुलठुल, तुमच्या सगळ्या प्राणी मित्रांना एकत्र करा. आधी आपण आपल्या बंदिवान मित्रांना सोडवायचं, मग गटिली आणि तिच्या साथीदारांवर फायनल अटॅक करून त्यांना इथून पळवून लावायचं. कुणास ठाऊक माझ्या शिवाय ठुलठुलची काय अवस्था झाली असेल. त्याने काही खाल्लं तरी असेल का माझ्या आठवणीने तो वाळला तर नसेल ना. तर ठीक आहे, आपण आता पुन्हा जंगलावर अटॅक करूया. पण ह्या वेळी आपण तो चिंटू आणि त्याच्या मित्रांनाही उचलून आणूया. मग ह्या जंगलात कोणी मायेचा पूत नाही उरणार जो माझ्या समोर डोकं वर काढेल. राणी सरकार, माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत बरीच मारामारी झालीये आणि तसही आपण त्यांची मैत्रीण मचमचला तर पकडूनच ठेवलंय. आणि काही दिवस जर आपण शांत बसलो तर माझ्या मते सगळं काही ऑल राईट, म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर ठीक होईल. ठीक होईल कापून टाकीन, चिरून टाकीन, जो भेकडासारखी भाषा बोलेल त्याला तर मी इथेच कापून काढीन. आ, 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 आ,
हे ठीक होईल. काय ऐका, मचमचचा पाहुणचार अगदी जोरात करा. तिला एक मिनिटही शांत बसू देऊ नका. तुम्ही तिघे जा, सगळ्यांना एकत्र करा. ह्या वेळी आपला सगळ्यात जबरदस्त अटॅक असेल. आय थिंक ही एकदम योग्य वेळ आहे. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त माल सप्लाय करून आमच्याकडून जास्तीत जास्त कमावू शकता. मरियल भाई, कटेली मॅम असताना घाबरायचं नाही काय? बिंदास फाईट मारायची काय? चिंता करू नका, यावेळी चमचा सुद्धा आपल्या सोबत येईल. मला कशाला मरवताय तुम्ही? काय, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे राणी सरकारांसाठी मी जीवही देऊ शकतो. मी यांच्या सोबतच राहीन जेणेकरून यांना कोणीच हात लागू नये. आणि यांच्यावर होणारा प्रत्येक अटॅक, इंग्रजीत सांगायचं तर प्रत्येक बार माझ्या छातीवर झेलून घेईन मी. पहिल्यांदाच कळलं आम्हाला चमच्याला छातीही आहे. कधी न दिसणारी छाती म्हणजेच गुप्त छाती. इथे गार्ड्स आहेत लबा. सगळं काही व्यवस्थित आहे ना? हो, काही काळजी करू नको. माझी जान, तू कुठे गेली होतीस? मी तर तुझ्याशिवाय जिवंत असलेलं मढ होऊन गेलो होतो. अरे चुप. अरे ए नमुन्या, हा रोमिओ जुलियटचा डायलॉग घरी जाऊन बोल. थोडा वेळ आणखी इथे थांबलास ना तर जिवंत मड्याच्या ऐवजी मेलेली मडी व्हाल. सगळ्यांनी टेकडीच्या दिशेने चला. तिथे आपले सगळे साथीदार आपल्या आधीच पोहोचलेत. आज ह्या गटीलीला ह्या जंगलातून पळवूनच लावूया. अर्धा माल तर मिळाला मॅम, पण बाकीचा माल कधी मिळणार? लवकर द्या मॅडम, आम्हाला तो विकून पैसा कमवायचा आहे. गटेली राणी,
चिंटू आणि त्याचे साथीदार सगळ्या जनावरांना सोडवून घेऊन गेले आणि जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी त्यांच्या बरोबर मिळून आपल्यावरच हल्ला करायची तयारी पण केली आहे. खूप कुर्मी आहे या चिंटू मध्ये. आता मज्जा ये ह्या आर पार होणाऱ्या लढाई. खूपच मस्त. आम्हाला खूप लांब जावंच लागणार नाही शिकारीसाठी. शिकार स्वतःच आमच्याकडे चालून आली. ही गटिंगली वेळी झालीये. वाटतंय की तिची लास्ट मुमेंट म्हणजे मराठीत सांगायचं तर शेवटची वेळ जवळ आलीये. मित्रांनो, आज वेळ येऊन ठेपलीये की आपण आपल्या जंगलाच्या रक्षणासाठी आणि बेटर फ्युचर साठी ही गटिली राणी आणि तिच्या चमच्यांना इथून हकलून लावूया. चाड्या काही खायचं तुला? आता खाईन. मरतुकडे महाराज. अरे वाचवा. अरे अरे सोड मला, सोड सोड वाचवा वाचवा. पळून पळून कुठे पळशील? थँक यू चिंटू. अरे बापरे, चू पकड त्याला. आपण गेला. अयो तू मला बोलवलंस आणि मी आलो. अयो 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 अयो, एवढ्या जोरात नाही मारायचं की. Oh.
केलास चिंटू, तुला काय वाटलं? मी ह्याचा सूड नाही उगवणार, एक एकाला दाखवून देईन मी, जाळून टाकीन ही जंगल आणि जनावरांना, जे कटिलीच्या कामी येऊ शकत नाही त्या सगळ्यांना बर्बाद करणार ही कटिली। तुला काय वाटलं, जंगलाच्या विनाशाचा परिणाम तुझ्यावर नाही होणार, इतरांसारखा श्वास घेण्यासाठी तुलाही त्याची गरज आहे। जंगलांना आपली फारशी गरज नाहीये, पण आपल्याला त्यांची गरज आहे। समजा सगळी जंगल नष्ट झाली तर आपण एक क्षणही जगू शकणार नाही। चिंटू आम्हाला बाहेर काढतो, चिंटू 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 बस कर। थँक यू चिंटू, थँक यू। गटिली, तुझ्या सारख्या दुष्ट बाईला जगण्याचा काही अधिकार नाही, पण तुला आज अशासाठी सोडतोय की तू अजूनही स्वतःला सुधारावस। सुधारू मी? माय फुट। पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू तुझी ही कारस्थान इथून बाहेर जाऊनही बंद नाही केलीस ना, तर मी आणि माझे मित्र तू जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपलेली असलीस तरी सोडणार नाही तुला। आम्हाला वाचवण्यासाठी थँक यू। यू वेलकम। चला बरं झालं पळाली, एवढी मेहनत करून मला आता भूक लागली आहे। अरे यार, या भूकडला पण गटिली बरोबर पार्सल का नाही करून टाकलं? तुम्ही पुन्हा सुरू झालात ना, पण असो एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल की चांगल्याचा नेहमीच विजय होतो आणि वाईटाचा पराजय। चिंटू,
जर तुला माहित होत की आपण चांगले आहोत आणि चांगल्याचाच विजय होतो तर आपण युद्धच का केलं, तसेच जिंकलो असतो. एवढी इंटेलिजंट गोष्ट तर तुला गटरूच समजावून सांगू शकतो, कारण तुम्हा दोघांची बुद्धी एकाच साईजची आहे ना. काय मी म्हटलं होत ना आपल्या पैकीच असणार. Villain pada la shape put ghalun ke